अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पैठणच्या वाळवंटातील नागषष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। गंगेच्या नदीपात्रातील वाळवंटात वारकऱ्यांनी राहुट्या उभारून फड निर्माण केले आहेत। व्यापारी वर्गानेही आपली दुकाने थाटली आहे। वारकरी व भाविक आणि वारकऱ्यांच्या दिंडी फडाने पैठण नगरी जणू दुमदुमून गेली आहे। 3 दिवस चालत असलेल्या या कार्यक्रमात भजन, कीर्तन, प्रवचन, गवळण, भारूड इत्यादी कार्यक्रम आयोजित करून भाविक भक्त या भक्तिपंथात लीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर लाखो वारकरी नदीपात्रात स्नान करून नाथांचे दर्शन घेत आहेत। कोरोनामुळे 2 वर्ष हा सोहळा बंद असल्याने या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। जे खजनाचे देवसूत्र महालय असे यदुवंश विलास जो सकळ कळा निवास नायाते पुषी क्षितिशूर श्रीरामचंद्र श्वेत महेशन्मय सुम्भुते श्रीनिवृत्तिनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशिकार लेने एवं श्री भारताच्या घाली भीष्म नाम प्रसिद्ध परवी श्री कृष्णार्जुनी बरवे गोठिजे केले उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर ब्रह्मंशी सरोवर शिविजे जे हे गीतेचा कलशो संपूर्ण हा अष्टादशो मने निवृत्ती दासो ज्ञानदेव पुढत पुढती पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वांभूती सर्वांभूती संपूर्ण होईजे शके 1212 तै पिता केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदरे लेख गोधारा इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे सर्वगीतार्थ संग्रह नाम अष्टदशाध्याय पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नरनाथ भगवान की जय। सुंदर ते ज्ञान उभेरिते वरी तुळस हार गळा कासे पिता मना माकर कुंडल तपती श्रवंतिक व तुम्हारे निराज शिक्षण संस्था या दोन्ही संस्थेच्या वतीने 27 वर्षाची चाललेली ही परंपरा नाथषष्ठी निमित्त चाललेली आहे आणि हे नाथांचीच कृपा आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणले का लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र या ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम म्हणून या वाळवंटामध्ये अनेक फड चालतात। नाथांचीच कृपा आहे व
म्हणून सद्गुरु नाथ महाराजांची कृपा, शांतिमय एकनाथ महाराज यांची कृपा आहे म्हणून हे सर्व फळ चालतात. सर्वांच्या आशीर्वादाने आपण तुम्ही आम्ही इथं जिवंत आहोत. नाही तर काय काय ठिकाणी काय युद्ध झालेलं आहे, काय प्रसंग आहे, आणि हा प्रसंग वळवंटामध्ये आज नाथांच्या दरबारामध्ये कीर्तन भजन प्रवचन कीर्तन भारुडे वगैरे वगैरे सगळे आनंद लुटवतात, परमार्थिक आनंद लुटवतात, समाज कार्य करतात लोक, काही जनजागृतीवर बोलतात, काही व्यसनमुक्तीवर बोलतात. म्हणून अशा पद्धतीचे हे वळवंटामध्ये कार्यक्रम परंपरेचे आमचे तर हे फड चाललेलं आहे. 27 वर्षापासून चाललेला हा फड आहे. मग हा फडांची ही जी कृपा आहे, ही नाथांचीच कृपा आहे म्हणून फड चाललेला आहे. आपले आपण मी म्हणण्यात काय मजा आहे. म्हणून जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्टविती परोपकारी, म्हणून संतांनी जगाच्या कल्याणाकरता देह कष्ट विलेले आहेत म्हणून ही परंपरा चाललेली आहे नाथांच्या आशीर्वादाने. म्हणजे शांतिमय एकनाथ महाराज आणि शेष्टीचा कितीतरी वर्ष होऊन गेले, कितीतरी वर्ष होऊन गेले, त्या वर्ष परंपरा चाललेली आहे शेष्टीची, म्हणून त्याच्याकरता आता 2 शब्द मी पुरे करतो. या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.